नमस्कार सर्वांना, मी प्रिया प्रिया कोकरे आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण रेसिपी बनवणार आहोत मोड आले मुगाचे अप्पे। अप्पे बनवणार आहोत, मोड आलेले मूग रात्रभर भिजत घालून दिवसभर असे मोड काढून घेतलेत, मस्त असे एकदम सुके आहेत बघा। आणि अर्धा कांदा, अर्धा टॅमॅटो, कोथिंबिरी, कढीपत्ता, 5-1 लसणाच्या पाकळ्या आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी। आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे। असं पौष्टिक नाश्ता आपण करणार आहोत सकाळसाठी झटपट। त्याच्यामध्ये कढीपत्ता घालूया, कोथिंबीर, 5 लसणाच्या पाकळ्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, मोठ्या आहेत, मोडून घेऊया। त्याच्यामध्ये मी 2 चम्मच पाणी घेतलं आहे हे बघा। नाही आपल्याला असं गरगरीत याची पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा। एकदा असं फिरवून घेतलं आहे मी, असं जाड झालं आहे। अजून आपण त्याच्यामध्ये 2 चम्मच पाणी घालूया आणि अजून एकदा फिरवून घेऊया मिक्सरला हे बघा। असं गरगरीत वाटून घ्यायचं आहे, मस्त काढून घेऊया। आता थोडंसं पाणी घालूया, त्यामध्ये अर्धा टॅमॅटो बारीक चिरून घेतला आहे मी आणि बारीक कांदा अर्धा कांदा अर्धा टॅमॅटो सगळं मिक्स करून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया, पाच मिनटं आपण असंच रेस्ट करून देऊया। 5 मिनटं आता वाट बघूया। हे बघा 5 मिनटं झाले, जास्त वेळ नाही आपल्याला ठेवायचे, 5 मिनटंच ठेवायचे। हे बघा आता हे तयार झालं आहे मिश्रण, आता आपण अप्पे करून घेऊया। इथे मी अप्प्याचं भांडं ठेवलं आहे, हे बघा गॅस ऑन करूया। तर आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया, सगळीकडे लागलं पाहिजे। भांडं चांगलंच तापले, गॅस एकदम स्लो करायचा, एकदम स्लो। त्याच्यामध्ये 1-1 चम्मच आपण असं घालून घेऊया। तेल आशला घालूया कारण मध्ये जास्त तापतं, तर मोठे मोठे करूया। दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आपल्याला। एकदम झटपट रेसिपी आहे, सकाळचा नाश्ता, हेल्दी नाश्ता एकदम। कढीपत्ता कोथिंबीरीचा चांगला छान सुगंध येतोय। त्याच्यावर थोडंसं असं तेल घालूया,
गैस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला. झाकण ठेवू, 3-4 मिनिटं चांगलं स्टीम करून घेऊया आपण. आता बघा 3-4 मिनिटं झाले आहेत, आपण आता चेक करूया. अजून शिजला नाही आहे, अजून शिजायला पाहिजे. गॅस एकदम स्लो केलाय, थोडासा वाढवते. परत एकदा चेक करूया 2 मिनिटांनी. मस्त झालेत एकदम. आता ही दुसरी बाजू पण आपण अशी शेकून घ्यायची, एकदम मस्त कुरकुरीत झालेत, असे गोल्डन होईपर्यंत आपल्याला चांगले शेकवून घ्यायचे. जे नाही शेकले ते शेकून द्यायचे. एवढा मस्त झाले एकदम. सगळे पलटी मारून घेते. सगळे पलटी मारून झाले, आता परत दुसरी बाजू शेकवायला आपण थोडंसं तेल घालूया. असं पूर्ण गोल करून घालायचं आहे तेल, म्हणजे सगळीकडे लागेल. परत एकदा झाकण ठेवून शेकवून घेऊया. आता बघा मस्त झालेत एकदम, असे फिरले पाहिजे चांगले व्यवस्थित. दुसरी बाजू पण असे 2-3 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. आपण गॅस स्लोच ठेवायचं आहे. आता बघा, आता आपण चेक करूया. वाव मस्त झालेत एकदम. बघा बघा, दोन्ही बाजूने चांगले शिजले. आता काढून घेऊया आपण. 3-4 मिनिटात होऊन जातात ते, जास्त वेळ नाही लागत. ते बघा झटपट फिरत आहे, झटपट एकदम. काढून घेऊया आता. तयार आहेत आपल्या भिजवलेल्या मुगाचे अप्पे, मोड आलेले मुगाचे अप्पे. हे बघा मस्त गरम गरम आहे एकदम. हे बघा, सॉस बरोबर पण खाऊ शकता, सांबाराबरोबर पण खाऊ शकता. मस्त झालं एकदम, छान गरम आहे. आवडले तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू.